जे काही हवंय ते ZEE5 ऍप वर ZEE5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. ते दूरवर वाडाचं झाड दिसते, त्याच्या पलीकडे जो पट्टा आहे ती आपली शेती, म्हणजे फक्त कागदोपत्र. खर तर तिथे काम करून जे धान्य पिकवतात तेच खरे शेतीचे मालक आहेत. That's actually very true. तुमचे विचार ऐकून मला खरंच चांगलं वाटत. थँक यू. पण तुम्ही अजून काहीच प्रश्न विचारलेले नाहीये. वेल, शालिनी मॅमनी तुमच्याबद्दल मला ऑलरेडी एवढं सांगून ठेवलंय ना की तिथेच माझे अर्धे प्रश्न सुटले. मग आता उरलेले अर्धे प्रश्न विचारा. दमा काय स्पेशल बेत केलायस तू? औम्या सांगण्यापेक्षा तुम्ही खाऊनच बघा ना, तुम्हाला आवडलं तर चांगलंच आहे. मला आवडणारच, प्रश्नच नाही. तुझ्या हातचं खायला मिळेल म्हणून मी सकाळपासून काही न खाता इथे आली. म्हटलं इथे आल्यावर तुझ्या हातचं भरपूर खाऊ. काय चालेल. मंजू कशी आहेस? म्या मस्त. गुड. बर वसू, कशी वाटली तुला चार्मी? म्हणजे तू जशी म्हणाली होतीस तशी प्रतापला शोभेशी अशी आहे ना? हो अगदी तशीच आहे. तू मला सांगितलंस ना त्या बरोबर माझ्या डोळ्यासमोर ही चाल. पण एका गोष्टीचा विचार कर हा. नाही म्हणजे तसं इथलं वातावरण तुला माहितीये आणि चार्मी खूप मॉडर्न आहे. तुला चार्मी सून म्हणून चालेल ना? सॉरी सॉरी, ते चुकून पडलं ते. अग हळू, हा इतकी काही घाई नाहीये. शालिनी आहे बराच वेळ. मला असं वाटतं की गप्पा मारता मारता जितकं माणसाला आपण जाणून घेऊ शकतो ना तितकं प्रश्न उत्तर करून नाही जाणून घेऊ शकत. लाईक आय जस्ट फील इट्स व्हेरी फॉर्मल राईट. पण तरीही मला जर कुठला प्रश्न पडला तर मी डेफिनेटली विचार. नक्की विचारा, कारण तुम्ही एकतर मुलाखत घ्यायला एवढ्या लांबून आलात आणि मी काहीच बोललो नाही तर मलाच बरं नाही वाटलं. दॅट्स ओके, नो फॉर्मॅलिटीज. आणि तसंही मी परत परत येतच राहीन ना इथे. येस, यू आर ऑलवेज वेलकम. आमचं गावच असं आहे ना की एकदा आलं की यावंसच वाटत. गाव तर सुंदर आहेच, पण या गावात राहणारी तुमच्यासारखी सेन्सिबल माणसं बघून ना नक्कीच परत परत यावंसं वाटेल. ए वेल, जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी, हा तुमचं सर्वात मोठं स्वप्न काय? मोठं स्वप्न असं नाही, पण माझं एक स्वप्न आहे. हा जो शेतकरी वर्ग आहे तो मोठा झाला पाहिजे, इकॉनॉमिकली पण आणि सोशली सुद्धा. वाव, दॅट्स ग्रेट. आणि इट्स अ ग्रेट थॉट. मी शालिनी मॅमकडनं खूप ऐकलंय की तुम्ही शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रॉब्लेम्समध्ये किंवा कामांमध्ये एवढे गुंतून जाता ना की मला विचारायचं की तुम्ही बाकी इतर गोष्टींसाठी कसा वेळ काढता? लाईक लाईफमध्ये मजा मस्ती करणं किंवा कुठली गोष्ट एन्जॉय करण्यासाठी तुम्ही वेळ काढता की नाही? एक मिनिट, पण तुम्हाला असं कोणी सांगितलं की हे सगळं करताना मी खूप टेन्शनमध्ये असतो किंवा प्रेशरमध्ये असतो? तुम्ही मला सांगा तुम्हाला सगळ्यात आनंद कधी मिळतो? वेल, इंटरव्ह्यू तुमचा चालू आहे. पण राहू दे, मी सांगते. आय लव्ह ट्रॅव्हलिंग. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी भेट देता तेव्हा तुम्हाला खूप आनंद मिळतो. तोच आनंद मला शेतकऱ्यांसोबत काम करताना मिळतो.